त्याचा लय माज येणार आहे तुला. मानवाच्या डोळ्यात तुझ्यामुळं पाणी आलं, असं तसं सोडणार नाही मी तुला. तुम्ही गाडी का थांबवली? तुम्ही काम करा, इकडून घ्या. तुम्ही इथून घ्या ना, गाडी थांबू नका प्लीज, लवकर. नाही काम करा, इकडून घ्या. मी इथे का थांबवली गाडी? राजवीरने लग्नाला का नकार दिला हे तुला कळलंय तर? हो, मी निघू आता, खूप उशीर झालाय, आई बाबा वाट बघत असतील. सांभाळून जा. मला माफ कर प्लीज, मला समजून घ्या. मनवा, तुला तिच्याशी लग्न करायचं असेल तर तिच्या फॅमिलीला हर्ट करून चालणार नाही, स्पेशली तिच्या वडिलांना. ते खूप खूप तळमळीने मला म्हणाले की माझ्याशिवाय त्यांच्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये. ते जे वागतायत ना, ते नाटक आहे. एवढं कळत नाही का तुला? अगं, ते खेळतायत तुझ्या भावनांशी. अशा भ्याड आणि पळपुट्या माणसाच्या हातात मी माझ्या मुलीचा हात कधीच देणार नाही. तिच्या वडिलांनी सांगितलंय नायगावमध्ये पाऊल ठेवायचं नाही, पण तरी मी जाणार आहे त्यांना समजवायला. तर दादाला सांगून ठेवू का? म्हणजे त्याच्या ओळखीची काही चांगली स्थळं असतील तर तो सुद्धा सुचवेल आपल्याला. कर्नल साहेब, कालच मी तुम्हाला बजावलं होतं की नायगाव मध्ये पुन्हा पाऊल टाकायचं नाही, तरी सुद्धा इथे यायची तुमची हिंमत कशी झाली? ज्या दिवशी साखरपुडा मोडला त्या दिवशीच आपले संबंध संपले. त्या दिवसानंतर मी ठरवलं होतं की काही झालं तरी तुमचं तोंड कधीच बघणार नाही आयुष्यात. पण नंतर तुमची बाजू ऐकल्यावर असं वाटलं की तुम्हाला समजून घ्यायची गरज आहे, आणि मी तुम्हाला समजून घेतलंय. मला माहितीये हे जे काही झालं त्यात तुमचा काहीच दोष नाहीये, आणि म्हणूनच मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. तुम्ही परत स्वतःला दोष देताय. सॉरी, इट्स ओके. आता तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. आजपर्यंत माझ्याशिवाय तिचं पान सुद्धा हलत नव्हतं. हीच मुलगी 2 महिन्यापूर्वी भेटलेल्या मुलासाठी माझी साथ सोडून त्याच्या बाजूला जाऊन उभं राहायला तयार झाली. मग आता काय करायचं? बाबांच्या मनात आपल्या लग्नाबद्दल नेमकं काय चालू आहे हे कळत नाही, तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. इतक्या वर्षात पहिल्यांदाच तुम्हाला पराभूत झाल्यासारखं बोलताना बघते. जर आपल्या मुलीला साथ देणं याला जर तू पराभव म्हणत असशील तर हा पराभव एक बाप म्हणून मला मान्य. तुम्ही शाळेत येणार आहात ना? येणार असाल तर आपल्याला भेटता येईल. बरं, मी आज शाळेत जाऊ शकते का? तुला जायचं असेल तर जा की बाळा. नाही म्हणू, आज तू शाळेत जाऊ नकोस. अहो, शाळेत जाऊ नको का म्हणालात तुम्ही? मी असं का म्हणालो ते लवकरच कळेल तुला. बाबा जोपर्यंत आपल्या लग्नाला मनापासून होकार देत नाहीत तोपर्यंत मी लग्न नाही करू शकणार. मी तुम्हाला या आधी सांगितलं की बाबा जोपर्यंत मनापासून होकार देत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. मला एक कळत नाही, तुम्ही इतका निगेटिव्ह विचार का करताय? मी निगेटिव्ह विचार नाही करते, मी प्रॅक्टिकल विचार करते. आणि समजा तुमचे बाबा आपल्या लग्नाला तयार असले, मग ऐनवेळी धावपळ होईल ना? बाय द वे, मी लग्नाचे 3 मुहूर्त काढले, तारखा मेसेज करतो तुम्हाला. प्लीज थांब, मला बोलायचं तुम्हा सगळ्यांशी. यापुढे राजवीर मोहिते पाटील हा विषय आपल्या घरात नाही काढायचा. मला आता तुम्हाला बघायचं.
खिडकी उघडा ना. पण कोणी आलं तर? आलं तर आलं, मला एक कप कॉफी मिळेल. कॉफी? यस. आता तुमच्याची कॉफी मी कधीही कुठे घेऊ शकतो. पण मी किचन मध्ये गेले तर आईला कळेल ना? कळू दे ना मग, त्याला काय होत आहे. कळू दे म्हणजे? मस्करी करतोय. माई, आपण मनवाताईंच्या घरी आलोत का? हो, आता तुलाही तिला भेटता येईल. हो चल. नको माई, मी आत येणं बरं दिसणार नाही. तुम्ही जाऊन या ना, भेटून या, मी भेटीन ना. बर. भाऊजी नका काळजी करू, अंजूने तिला समजावलंय, होईल सगळं नीट. नमस्कार. माई तुम्ही या ना, आत या ना, बसा ना तुम्ही. मी पटकन चहाच बघते. हा नाही नाही, चहा वगैरे काही नको. मग निदान पाणी तरी? नाही, पाणी सुद्धा नको. तुम्ही बसा, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. माफ करा, म्हणजे मी न कळवता आले. नाही ठीक आहे, बोला ना. मनवा नाहीये का घरात? नाही, ती बाहेर गेली. तुम्हाला कल्पना आली असेल की मी राजवीर विषयीच बोलायला आली. म्हणजे फोनवर सुद्धा बोलता आलं असतं, पण मला प्रत्यक्ष येऊन भेटायचं होतं. साखरपुडा मोडल्यावर तुम्ही सगळेच चिडला होतात. मला असं वाटतं की या झालेल्या मान अपमानापेक्षा आपल्या मुलांची आयुष्य खूप महत्वाची. आता जर त्यांचीच इच्छा असेल तर जे काय झालं ते विसरून आपण त्यांचं लग्न लावून देऊया. पण मला प्रश्न पडतो, तुम्ही इतके दिवस तुमच्या मतावर ठाम होतात, मग अशी अचानक माघार का घेतली? हे सगळं जे काय चाललंय ते तुम्हाला पटतंय? हो. पण मला नाही वाटत तुम्ही खरंच मनापासून तयार आहात. ती शाळेत क्लिनिंग शिकून आलेली, त्याच्यात तिने बाल्टीमधनं कपडे धुवून शाळेत तिने प्रॅक्टिस करून आलेली. घरी आल्यानंतर आम्ही तिला बघितलं तेव्हा ती कमोडमध्ये कपडा टाकून धुवत होती, कारण बाथरूममध्ये बाल्टी नव्हती. ॲक्च्युली चुकी आमची जर बाल्टी नव्हती, नाहीतर ती बाल्टीमध्ये धुतले असते. कोणाचे कपडे होते? कपडे ती स्वतःचेच होते. इतकं सगळं स्पष्ट आहे ना, मग तुला वेळ कशाला हवाय निर्णय घ्यायला? तेच कळत नाहीये मला. हे बघ, मी बोलते की मला वेळ हवाय, वेळ हवाय, पण मी काय विचार करते, माझ्या मनात काय चालू आहे, नेमका कशासाठी वेळ हवाय तेच कळत नाहीये मला. आदित्य बघ, थोडं समजून घे मला. आतापर्यंत तेच करत आलं, पण आता यापुढे नाही. अरे तुझं येणं जर का कॅन्सल झालं होतं तर मग एक मेसेज करायचं, सांगायचं तरी मला. अजूनही वैदेही पण पोहोचली नाहीये, तिचा फोन पण स्विच ऑफ आहे. एक मिनिट समीर, तू काय बोलतोयस? मी कुठे कुठे यायचंय आणि वैदेहीचं काय?